हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी मस्त अशी भरली ढोबळी बनवणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. भरली ढोबळी बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण 6 ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत. लहान आकाराच्या ढोबळी मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत. आता ह्या आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याचं जे वरचं आवरण आहे ते काढून टाकायचं आहे आणि आतल्या बियासुद्धा काढून टाकायच्या आहेत. आपण इथे ढोबळी मिरचीचं देठ काढून घेतलं आहे आणि चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने आतल्या ज्या काही बिया आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण सारण स्टफ करायचं आहे. अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या ढोबळ्यांमधल्या बिया आपण काढून घेऊयात. अशा पद्धतीची भरली ढोबळी खायला ना एकदम अप्रतिम लागते. तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या ढोबळ्यांमधल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ढोबळीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घ्यायचंय. त्यासाठी आपण अर्धी वाटी नारळ खवून घेतलाय. इथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय. मीठ घेतलंय, लाल तिखट घेतलंय, हळद घेतली, धने जिरे पावडर घेतले, गरम मसाला घेतलाय आणि आलं लसूण पेस्ट घेतली. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता. अगदी व्यवस्थित असं सगळं सारण मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही इथे पाहू शकता किती छान दिसतंय. स्मेल सुद्धा अगदी छान येतो याचा. आता आपण या ढोबळी मिरची घेतल्या, त्या ढोबळी मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचंय. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सारण ढोबळी मिरचीमध्ये पूर्णपणे भरून घ्यायचंय. इथे सगळ्या ढोबळ्या मिरचींमध्ये आपण आता सारण भरून घेऊयात. मस्त असं सगळ्या ढोबळी मिरचीमध्ये सारण भरून घेतलेलं आहे. इथे थोडंसं सारण किंवा वाटण बोलू शकता तुम्ही, ते आपण बाजूला ठेवलेलं आहे. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचंय. साधारणतः 3 ते 4 चमचे तेल आपण कढईमध्ये टाकलंय. त्यावरती आता ह्या ढोबळी मिरची ठेवायच्या आणि आता अगदी बारीक गॅसवरती ह्या ढोबळी मिरची आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायच्यात. झाकण ठेवून एका बाजूने वाफेवरती ढोबळी मिरची शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून बघायचं आणि ढोबळी मिरची पुन्हा परतून घ्यायची आणि पुन्हा झाकण लावून ठेवायचं. गॅसचा फ्लेम हाय केला किंवा अशा पद्धतीने ढोबळी मिरची 2-3 मिनिटांनंतर चेक नाही केली तर मग ती करपू शकते. आपल्याला अगदी बारीक गॅसवरती वाफेवरती ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे ती सतत चेक करत राहायची आणि झाकण ठेवूनच वाफवायची. इथे तुम्ही पाहू शकता ढोबळी मिरची मस्त अशी दोन्ही साईडने वाफलेली गेलेली आहे. आता हे जे उरलेलं वाटण होतं ते आपण परतून घ्यायचंय. थोडंसं 1 चमचा तेल यामध्ये ऍड करायचंय आणि वाटण छान असं परतून घ्यायचंय. अगदी वाटणामधला कच्चेपणा निघून जाईल इतपत. साधारणतः 3 ते 4 मिनिटं वाटण छान असं परतून घेतलं की यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपण ज्या भांड्यात हे वाटण बनवलं होतं त्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकलंय. आता ढोबळी मिरची आणि हे वाटण एकत्र मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचंय आणि पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं एक वाफ येऊन द्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त अशी भरली ढोबळी बनून तयार आहे.
ढोबळी सुद्धा अगदी मस्त अशी झाली आहे, मसाला सुद्धा एकदम छान झालाय। यावरती कोथिंबीर टाकायचे बारीक चिरलेले आणि गरमागरम अशी ही भाजी सर्व करायची। अगदी सोप्या पद्धतीने ही भरली ढोबळी बनते, पण खायला अगदी अप्रतिम लागते। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।